वन मंत्री सुधीर मुनगंटीवार ने वीर सावरकर को लेकर दिए गए बयान पर राहुल गांधी पर जमकर हमला बोला है। उनके दिए गए बयान की आलोचना करते हुए कड़े अंदाज में अपना विरोध भी दर्शाया है। हाल ही में राहुल गांधी ने स्वतंत्रता वीर सावरकर पर जो टिप्पणी की उससे देश में कई पक्ष के नेता भड़के हुए हैं। दरअसल वाशिम जिले में मंगलवार को अपनी भारत जोड़ो यात्रा के तहत आयोजित एक रैली के दौरान राहुल गांधी ने कहा था कि सावरकर भारतीय जनता पार्टी भाजपा और राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरएसएस के प्रतीक हैं। कांग्रेस नेता राहुल गांधी विनायक दामोदर सावरकर के अंग्रेजों की मदद करने की बात भी इस दौरान दोहराई थी। उन्होंने कहा कि वीर सावरकर ने अंग्रेजों की मदद की। राहुल ने महाराष्ट्र सरकार को भारत जोड़ो यात्रा को रोकने की चुनौती भी दी। इससे पहले महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री और शिवसेना के प्रमुख उद्धव ठाकरे ने कांग्रेस नेता पर टिप्पणी से अपना पल्ला झाड़ लिया। उद्धव ने कहा कि उनकी पार्टी वीर डी सावरकर की बहुत इज्जत करती है और वह स्वतंत्रता सेनानी पर कांग्रेस नेता राहुल गांधी की टिप्पणी को स्वीकार नहीं करते। महामार्गावर लोकांनी प्राणाची आहुती दिली आणि स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये योगदान दिलं आहे। आता ज्यांनी भारतीय विद्यापीठामध्ये शिक्षणच घेतलं नाही, ज्यांनी विदेशी विद्यापीठामध्ये शिक्षण घेतलं, तिथं स्वातंत्र्यवीर सावरकरचा इतिहास शिकवण्याचा कारणच नाही आहे। त्यांचं शिक्षणच विदेशी विद्यापीठात जागं आणि मला या गोष्टीचा आनंद आहे आणि कौतुक आहे। त्यांनी सांगितलं मी स्वातंत्र्यवीर सावरकर नाही। खरं आहे, तुम्ही होऊ सुद्धा शकत नाही, कारण अंदमानच्या काल कोठडीत तुम्ही एक तास जरी घालवगा ना तर या जन्मात नव्हे पुढच्या जन्मातही सावरकरांचं नाव घेण्याची क्षमता राहणार नाही। एक तास किती कष्ट केले, 6 वर्ष अंदमानची काल कोठडी। तुम्ही थट्टा करता, गंमत करता, हा इतिहास आहे तुमचा। अरे तुम्ही स्वतःच्या संदर्भामध्ये 4 शब्द चांगले बघा, पण दुसऱ्याबद्दल वाईट बोलताना जर तुम्हाला इतिहास माहीत नसेल तर अशा विरोधात जनतेने एकत्र येऊन धडा शिकवण्याची आवश्यकता आहे। तो धडा शिकवायसाठी मात्र लोकांनी जेव्हा केव्हा संधी येते लोकशाहीच्या मार्गाने तेव्हा धडा शिकवला पाहिजे। आणि मी सावरकर या भावनेनी या महाराष्ट्रामध्ये हिंदुधर सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी मणिशंकर अय्यरला जोडा घेऊन मारलं होतं त्याच्या स्टॅच्यूवर। इतका राग हा स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना आला, तोच राग चांद्यापासून बांद्यापर्यंत, भामरागडपासून रायगडपर्यंत, गडचिरोलीपासून गडहिंग्लजपर्यंत लोकांच्या मनात आहे की तुम्ही स्वतःबद्दल बोला ना, पण तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल विदेशी विद्यापीठात शिकून आलात तुम्ही आणि अशा पद्धतीने जर भाष्य करत असेल तर हा महाराष्ट्र अशा नेत्यांना, अशा नेत्यांच्या पक्षाला कधी माफ करणार नाही। सावरकर हा राज्याचा राष्ट्रीय हा आमच्या आस्थेचा अस्मितेचा विषय आहे, हा स्वातंत्र्यवीराच्या सन्मानाचा विषय आहे। हा काही राज्य राष्ट्रीय विषयाचा प्रश्नच कुठं उपस्थित होतो? जो जो म्हणून देशभक्त असेल, राष्ट्रभक्त असेल, त्याच्या आस्थेचा हृदयाचा विषय आहे। सुषमा अंधारे म्हणतात हा महाराष्ट्र गौरव यात्रा नसून।